एका झाडाला किती आहे? सगळी मलाच बघताय. बापरे बापरे. बाय बाय. लवकर ये. लवकर ये. कशाला? बाय चिकू. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू मॅन ऑफ द ब्लॉग. आम्ही चाललो आहे पप्पाच्या बहिणीकडे, म्हणजे माझ्या आत्याकडं. माझी चुलत आत्या आहे. तर आम्ही आज असं ठरवलं की जायचंय. तशी पण भाऊबीज आत्ता झाली दिवाळीनंतर, मग पप्पाला भेटायचं होतं. आणि त्यांच्या घरात ना एक छोटस बाळपण आहे, मला ना त्याला खूप दिवसांपासून भेटायचं होतं. तर मग मी आज त्या बाळाला भेटणार आहे. मी खूप जास्त एक्सायटेड आहे. आणि माझी बहीण आहे गौरी, तिला पण भेटायचं होतं. पण मी तिला आता निघायच्या आधी मेसेज केला होता की कुठे आहेस तू सध्या वगैरे. तर ती तिच्या कॉलेजला होती, तर म्हटलं ठीक आहे जाऊ दे, आपण नेक्स्ट टाइम भेटू. तिलाच मी घरी बोलवलं. पण आता तिच्या घरी तिचं सुद्धा एक युट्यूब चॅनल आहे. तर आपण तिने तर तिचं घर रिव्हील नाही केलं, तर आपण करून टाकू पहिलेच. त्यांचं घर इतकं जास्त सुंदर आहे माहिती का. त्यांच्या ना फार्म आहे त्यांचं, आणि फार्मला चिटकूनच त्यांचं घर आहे. आणि खूप मोठं घर आहे त्यांचं. गायचं तबेला वगैरे ते सगळं खूप छान आहे. तर मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे त्यांची शेती. आणि आज इतका पाऊस पडला माहिती का काल रात्री, आणि इतकी थंडी वाढली आज बघू. आता तिथे शेतामध्ये तर अजून जास्त थंडी असत. तर आता आपण करू ते सगळं एक्सप्लोअर. आणि त्यांच्या बाळाला भेटले तर मी खूप जास्त एक्सायटेड आहे. लेट्स गो. आणि पप्पा आणि मी दोघंच फक्त. आणि आम्ही कार घेतली आहे, बडे लोग हो गए आपण. तो आम्ही त्या बाळासाठी सफरचंद घेतले. आणि आता थोड्या थोड्यात त्यांचं गाव येणार आहे. तर इथे बघा ना, इतका पाऊस झाला तर पूर्ण शेतीचं नुकसान झालंय इथे. पप्पा हे जे टॉवर आहे ना, ते शेतामध्ये येतं, त्यांना पैसे भेटतात. आणि मग त्याच्यावरती पीक नाही घेतात. पीक घेतात तुम्हाला? घेतात खाली. पण पूर्ण पैसे दे, पैसे भेटतात. बापरे, हे बघा ना कसं आहे पूर्ण शेतामध्ये. पूर्ण लाईनच आहे बघा. म्हणजे लाईन लगेच वरवरती, एवढी पॉवर येते का आपल्याला? चिटकून जातो आपण. हे बघा त्यांचं घर आलंय, किती सुंदर आहे सगळं. आणि हे त्यांचं घर. थांबा, आपण बाहेर जाऊन बघू. इथं गाडी पार्क केली आहे. पूर्ण झाड आहे. आणि तिकडं शेत आहे. हे बघा माझी आत्या काय करता. गौरी नाही ना. पण गौरी नाही, प्रिशू नाही. तू बोलली ना भेटायला? प्रिशू नाही. नाही ना, गारखेड्याला. अरे तिला भेटायला आली होती मी. मग आता भेटू नये तिला. ह्याला काय झालं? कशाला? ह्याला त्याला त्याची गाडी गेली त्याच्या पायाला. अरे देवा. हे बघा, हे बाळ होत ते क्यूट प्रिशू. आम्ही ना इथं पोहोचलो आणि नंतर कळालं की प्रिशू बाळ इथं नाहीच आहे. तर माझं एकदम रफ मोड ऑफ झालाय. आणि वहिनी पण नाही भेटल्या. तर सध्या आपण आत्याला त्यांना भेटू, त्यांचं शेत वगैरे सगळं एक्सप्लोअर करूया. हे त्यांचं मोसंबीचा बाग आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं त्यांची शेती इथे, आणि त्याला चिटकून त्यांचं घर आहे मस्त. हे बघा एकच झाडाला किती आहे. इकडं गोठा आहे. पप्पा आणि काका गप्पा मारता वाटतो. वा माझी बोलती का तू? भूक लागली वाटत तिला. अरे काय झालं तिला? सगळी मलाच बघताय. हॅलो. वाव किती छान आहे. बापरे बापरे, हाताला लागले तरी.
भूक लागली त्याला. पप्पा माझा व्हिडिओ दाखवताय सगळ्यांना. हे बघा छान आहे का व्हिडिओ. आता तुम्ही पण येसाल ब्लॉग मध्ये, तुम्ही बघा हा व्हिडिओ. लिंबाचे झाड, लिंब तोडताय पप्पा. प्रिशु मी तुला भेटायला आली, तूच नाही आली. दिसली. प्रिशु मी तुला भेटायला आली, तूच नाहीये. तू मला भेटायला आली. पाणी माग, तुम्ही जर पाणी उभराल ना, नाही गाव देतो पाऊ बरोबर वरून पाणी. गाडी वाजती माग जर उभं राहिलं ना. बाय बाय. जाऊ मग. बहिणी ते टाकत राहती. फोन करा. हा फोन केला. बाय बाय बाय. आता इथेच रस्त्यामध्ये एक महादेवाचं मंदिर आहे, खूप सुंदर. पहिले पण मी ब्लॉग मध्ये दाखवलेलं आहे. तर काशी विश्वनाथ भालगाव फाटा ते इंटेरियर बघू आपण, खूप सुंदर आहे. इथे महादेवाचं मंदिर, विठ्ठल रुक्मिणी, साईबाबा आणि गणपतीचं खूप सुंदर आहे मूर्ती. आपण आतमधून इंटेरियर बघू आणि इथे शूटिंग पण अलाउड असते. इथे आरती सुरू आहे. दर्शन झालं आमचं आणि आम्हाला माहितच नव्हतं तिथे एवढी मोठी पूजा अभिषेक आहे. तर आम्ही गेलो आणि तिथे आरती सुरू होती आणि आम्ही गेलो, थोडा वेळ थांबलो. थांबल्यानंतर त्यांनी अनाऊन्स केलं की आता अभिषेक घालणार आहे, प्रत्येकाला एक एक तांब्या महादेवावर वाहण्याचा चान्स भेटणार आहे. तर मग आम्ही तिथे थांबलो, खूप छान वाटलं. आम्ही पप्पांनी मी एक एक तांब्या पाणी घातलं महादेवाला खूप जवळून आणि इतकं छान झालं सगळं. आणि मेन म्हणजे आज सोमवारही होता आणि खूप छान झालं आमचं दर्शन. पप्पा तुम्हाला कसं वाटतंय? छान झालं एकदम. असं वाटलं होतं आपल्याला तिथे येऊन. आणि ओम नम शिवाय 10 मिनिटं आपल्याला मंत्र म्हणला होता. हा मंत्र एकदम छान वाटलं, ते कधी म्हणतही नाही आपण. तिथे एकदम शांत वाटतंय आता. तर आता चाललो आम्ही घरी. आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असणार. तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय.